नमस्कार, रिंकू फाउंडन केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी रिंकू, आज मी तुम्हाला मोमोज कसे बनवायचे ते सांगणार आहे। आपण केक तर बनवणारच आहोत, पण आज मी मोमोज ची रेसिपी शेअर करत आहे। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। एका ताटात 2 कप मैदा घ्या। यात अर्धा अर्धा चमचा मीठ टाकून घ्या। यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। पीठ आपल्याला सॉफ्टच बनवायचं आहे, कारण याची आपल्याला पातळ छोटी चपाती बनवायची आहे। यात तेल टाकायची गरज नसते। आपला डो तयार आहे। यात आता अर्धा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, थोडस तेल टाकून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला 30 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे हा डो एकदम सॉफ्ट होईल। आपला डो तयार आहे। आता हा डो मी एका बाउल मध्ये टाकते आणि याला 30 मिनिट बाजूला ठेवते। छोटा पत्ता गोभी घेतलेला आहे मी, तो कट करणार आहे। आता एक कढई घ्या, त्यात 1 चमचा तेल टाकून घ्या। 1 चमचा तेल बस होतो आपल्याला। त्यात मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून टाकते। याला 1 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता 1 मिनिट आपण फ्राय करून घेतलेला आहे। एक छोटा कांदा टाकून घेऊ। कांदा खूप वेळ शिजवायचा नाही आपल्याला, लालसर पण नाही करायचा। थोडा मऊ होईस्तर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। फक्त 1 मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता यात एक छोटी ढोबळी मिरची टाकून घेऊ आणि फक्त 2 मिनिट आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आता यात पत्ता गोभी टाकून घेऊ। मी छोटी पत्ता गोभी घेतली होती आणि हे मिश्रण 2 मिनिट मिक्स करून घेऊ। यात कोथिंबीर टाकून घेऊ, चॉप करून घेतलेली आहे कोथिंबीर मी, ती टाकून घेऊ। आता यात मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा आणि मिक्स करून घेऊ। यामधील सर्व पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे, पाणी अजिबातच ठेवायचं नाही। यात थोडी काळी मिरी टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आता यात थोडी साखर टाकून घेऊ अर्धा चमचा आणि मिक्स करून घेऊ। सर्व पाणी सुकलेलं आहे। आता हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊ।
बाउल मध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यावर मी चाळण ठेवलेले आहे। यामध्येच आपल्याला मोमोज फ्राई करून घ्यायचे आहे। या चाळणीतच मोमोज आपल्याला फ्राई नाही करून घ्यायचे तर वाफेवर शिजून घ्यायचे आहेत। माझ्याकडून फ्राई शब्द आला। आता आपला मैद्याचा डो घेऊ। खूप सॉफ्ट झालेला आहे डो। आता या डोचे आपल्याला बारीक बारीक गोळे तयार करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे। आणि हे आपल्याला पुरी सारखे लाटून घ्यायचे आहेत, पुरीच्या आकाराचे। गोळे तयार आहेत, लाटून घेऊ। याचा मध्य भाग आपल्याला जाड पाहिजे आहे आणि कडा याच्या पातळ पाहिजे आहेत। तर कडा पातळ करून घेऊ आणि मध्यभागी जाड ठेवू। आपल्याला मध्यभाग जाड ठेवायचा आहे आणि कडा पातळ करायचा आहे। आता आपण ही स्टफिंग भरून घेऊ। ह्या कडांनी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। त्याला आपण मोदकचा आकार देऊन घेऊ। आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या पद्धतीने आपण मोमोजला आकार देऊन घेऊ। खूप छान झालेले आहेत, आकार पण खूप छान आलेला आहे मोदकासारखा। हे बाजूला ठेवू। चमच्याने स्टफिंग भरून घेऊ। आणि मोदकाचा आकार देऊन घेऊ। मोमोजची टेस्ट खूप छान लागते आणि खायला पण खूप छान लागतात मोमोज। दुसऱ्या प्रकारे मी तुम्हाला मोमोज तयार करून दाखवते। हा पण आकार खूप छान वाटतो। आता हे मोमोज आपण चाळणीवर ठेवून देऊ। याला वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। थोडं पाणी
घेऊन देऊ। आता याला आपल्याला 15 मिनिट वाफून घ्यायचे आहे। चाळणीवर झाकण ठेवू आणि 15 मिनिट वाफून घेऊ। तर आपले मोमोज तयार आहेत। आता चाळणीतून काढून घेऊ आणि प्लेट मध्ये ठेवून देऊ। खूप छान झालेले आहेत मोमोज। मोमोजची चटणी पण खूप छान झालेली आहे। त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओत दाखवलेली आहे चटणीची। तर अशाच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।